बृहन मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी। मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये। इयत्ता पाचवी आपला सब्जेक्ट आहे मॅथ्स। इयत्ता पाचवी साठी आज आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत। ओके, आजचा आपला टॉपिक आहे नववा टॉपिक डेसिमल फ्रॅक्शन। नववा टॉपिक आहे आपला डेसिमल फ्रॅक्शन। सहा महिन्यानंतर पुन्हा आपण अभ्यासाला आता सुरुवात केलेली आहे। दिवाळीच्या सुट्टीनंतर आपण अभ्यासासाठी हजर झालो आहोत। हा, आता तुमचं या नवीन सत्रामध्ये स्वागत करत आहे आणि तुमच्यासाठी मी नववा टॉपिक डेसिमल फ्रॅक्शन आज शिकवणार आहे। नववा टॉपिक दशांश पूर्णांक, डेसिमल फ्रॅक्शन। दशांश पूर्णांक त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डेसिमल फ्रॅक्शन्स। ओके, पहा, ही एक औषधाची बाटली आहे, आय ड्रॉप्स आहेत ते, आणि ह्या आय ड्रॉप्स वर खाली बघा बरं, मी गोल केलाय। कशाला गोल केलाय? त्या आय ड्रॉप्सच्या बॉटलच्या किमतीला। काय लिहिलंय तिथे बघा, ₹24.50, बरोबर ना, ₹24.50। याचा अर्थ काय? आधी एमआरपी म्हणजे काय? एमआरपी म्हणजे मॅक्सिमम रिटेल प्राइस। हा, या वस्तूची जास्तीत जास्त रिटेल, रिटेल म्हणजे एकच खोका जर आपल्याला विकायचा असेल, एकच वस्तू विकायची असेल, तर त्यातला किती पैसे लागतील हे तिथे एमआरपी म्हणजे मॅक्सिमम रिटेल प्राइस असं लिहिलेलं आहे। तर ह्या आयड्रॉपची एमआरपी किती आहे? ₹24.50। आता 24.50 म्हणजे किती? बघा, एमआरपी इज ₹24.50 प्रिंटेड ऑन अ बॉक्स ऑफ अ मेडिसिन। या औषधाच्या कोपऱ्यावर ₹24.50 ही प्राइस प्रिंट केलेली आहे। ₹24.50 मीन्स 24 रुपीज 50 पैसे। खूपशा ठिकाणी अशा प्रकारे किंमत लिहिलेली असते। त्याचा अर्थ काय होतो? ते जे टिंब आहे मधलं, टिंबाच्या आधी जी संख्या आहे ते रुपीज आहे आणि टिंबाच्या नंतर जी संख्या आहे ते पैसे आहे। 24.50 प्राइस इज ₹24.50। आता बघा, डेसिमल फ्रॅक्शन, अ फ्रॅक्शन हूज डिनॉमिनेटर इज 10, 100 or 1000 और एनी अदर 10 times मल्टीपल ऑफ 10 इज कॉल्ड अ डेसिमल फ्रॅक्शन। फॉर एक्झाम्पल, 5 upon 10, 68 upon 100, 285 upon 100. These fractions are written in the numerator and denominator form. दशांश अपूर्णांक, ज्या अपूर्णांकांचे छेद 10, 100, 1000 असे, म्हणजे 10 किंवा 10 च्या 10 पटीत असतात, त्यांना दशांश अपूर्णांक म्हणतात। जसे 5 छेद 10, 68 छेद 100, 285 छेद 100 इत्यादी। हे अपूर्णांक
अंश छेद रूपात लिहिले आहे. आता न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर फॉर्म और अंश छेद रूप म्हणजे काय ते पाहूया. बघा एक अपूर्णांक मी तुम्हाला इथे लिहून दाखवला 7/10. ओके, कोणता अपूर्णांक मी तुम्हाला लिहून दाखवला 7/10. मराठीत आपण वाचन कसं करणार? 7/10, 7 अंश/10. आणि इंग्लिश मध्ये आपण कसं म्हणणार? 7/10. न्यूमरेटर 7, डिनॉमिनेटर 10 असं आपण म्हणणार आहोत. ओके, आता बघा ह्यातला हा जो 7 आहे हा आहे न्यूमरेटर. न्यूमरेटर म्हणजे आणि 10 आहे तो आहे डिनॉमिनेटर. 7 जो आहे तो आहे न्यूमरेटर आणि 10 आहे तो आहे डिनॉमिनेटर. आता न्यूमरेटर म्हणजे काय? तर न्यूमरेटर म्हणजे अंश आणि डिनॉमिनेटर म्हणजे छेद. ओके, न्यूमरेटर 7/10 इज इक्वल टू न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इज इक्वल टू अंश अपॉन छेद. म्हणजे 7/10 या अपूर्णांकामध्ये वरचे जे 7 आहे ते अंश आहेत आणि 10 आहेत ते छेद आहेत. 7/10 इन दिस फ्रॅक्शन 7 इज न्यूमरेटर अँड 10 इज डिनॉमिनेटर. द डेसिमल पॉइंट, डेसिमल पॉइंट म्हणजे दशांश चिन्ह. डेसिमल पॉइंट म्हणजे काय? दशांश चिन्ह. आता दशांश हे स्थान अपूर्णांक लेखनासाठी निर्माण करतात. संख्या लेखन करताना संख्येतील पूर्णांक भाग संपल्याची खूण म्हणून पूर्णांकातील शेवटच्या अंकानंतर बघा टिंब असे एक टिंब लिहितात. या खुणेला दशांश चिन्ह म्हणतात. दशांश चिन्ह वापरून 8/5/10 हा अपूर्णांक 8.5 किंवा 8/5 असा लिहितात. याचे वाचन 8.5 किंवा सोयीसाठी 8.5 असे करतात. 20/3/10 चे लेखन 20.3 किंवा 20.3 असे करतात. आता हेच इंग्लिश मध्ये वाचूया आपण. द डेसिमल प्लेस इज क्रिएटेड फॉर रायटिंग अ फ्रॅक्शन. दे व्हेन रायटिंग नंबर्स अ डॉट is written after the last digit of the whole part of a number to indicate the end of that part. This symbol is called a decimal point. The decimal point is used to write 8 and 5/10 as 8.5. This is read as 8.5. 20 and 3/10 is written as Write the following mixed fractions in decimal form and read them aloud. खालील अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहा आणि वाचा.
थ्री अँड नाईन अपॉन टेन, 3.9/10. बघा आता कसं लिहायचं आपण. बघा आता हे आपल्याला दशांश पद्धतीत, अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहायचं आहे. अपूर्णांक कोणता आहे? 3.9/10 किंवा 3 and 9/10. ओके, आता हे लिहिण्यासाठी आपण दशांश पद्धत कशी वापरणार आहोत ते पाहूया. हे आहेत किती? 3. 3 ही पूर्णांक संख्या आहे, पूर्ण संख्या आहे, बरोबर ना. ती 3 पहिले लिहिले आपण. ओके, 3 चे 3 लिहिले कारण ते पूर्ण संख्या आहे. आता हे जे 10 आहेत त्या 10 ऐवजी आपण लिहिलं दशांश चिन्ह. छेदात 10 आहे म्हणून आपण काय लिहिलं आहे? दशांश चिन्ह लिहिलं आहे. आणि दशांश चिन्हानंतर लिहिले आपण 9. म्हणजे दशांश पद्धतीत 3.9/10 ही संख्या आपण दशांश पद्धतीत कशी लिहिली? 3.9. 3.9. ओके, 3.9. 1.4/10. 1 and 4/10 इज इक्वल टू 1. पूर्णांक संख्या आहे ती एक संख्या आपण लिहिली. 10 ऐवजी आपण लिहिलं दशांश चिन्ह आणि दशांश चिन्हाच्या पुढे आपण लिहिले 4. ओके, 1.4. 1.4. 1.4. तिसरी संख्या 5 and 3/10. 5.3/10 इज इक्वल टू 5.3. 5.3. 5.3. 8/10. आता इथे पूर्णांक संख्या दिलेली नाही. आतापर्यंत तिन्ही उदाहरणांमध्ये पूर्णांक संख्या होती. आता आपल्याला नुसते 8/10 8/10 ही संख्या दिलेली आहे. आता बघा बरं, ही कशी लिहायची दशांश पद्धतीमध्ये? इथे कोणती पूर्णांक संख्या आहे का? नाही, कोणती पूर्णांक संख्या नाही, म्हणून त्याच्या बदल्यात आपण इथे लिहायचं 0. काय लिहायचं? 0. 10 म्हणजे दशांश चिन्ह. ओके, आणि हे 8 दशांश चिन्हाच्या पुढे लिहायचं. मग 8/10 म्हणजेच 0.8 किंवा नुसते 8. 8/10 इज इक्वल टू 0.8. सात छेद दहा इज इक्वल टू, पुन्हा इथे पूर्णांक संख्या नाही म्हणून पूर्णांक संख्येच्या जागी आपण लिहिला 0. 10 म्हणजे दशांश चिन्ह आणि दशांश चिन्हाच्या पुढे आपण लिहिणार 7. 0.7. हंड्रेड्स शतांश स्थान. आता आपण आतापर्यंत आपण दशांश स्थान पाहिलं, टेन्थ पाहिले, आता आपण हंड्रेड्स म्हणजे शतांश स्थान पाहणार आहोत. हंड्रेड बोलल्यावरच आपल्याला समजतं हंड्रेड म्हणजे एकावर दोन टिंब, बरोबर, एकावर दोन टिंब. आता एकावर दोन टिंब नाही, सॉरी, एकावर दोन शून्य. हंड्रेड म्हणजे एकावर दोन शून्य, एकानंतर दोन जागा. हो की नाही? जेव्हा 10 असतं तेव्हा एकावर एकच शून्य असतं, म्हणजे दशांश चिन्हानंतर आपल्याला एकच जागा मिळते. जेव्हा आपण हंड्रेडचा विचार करतो तेव्हा एकावर दोन शून्य असतात, म्हणून दशांश चिन्हानंतर आपल्याला दोन जागा मिळतील. ओके, बघा 8/10 हे आपण कसं लिहिलं होतं? 0.8, बरोबर.
का असं लिहिलं होतं? कारण एकावर एक शून्य आहे, त्यामुळे दशांश शून्यानंतर एकच जागा आपण घेतली आणि तिथे आठ लिहिली. आता आपल्याला जर 14/100 लिहायचं असेल, 14/100 दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल, तर 14/100 बरोबर, जसं आपण बघितलं की इथे पूर्णांक संख्या नाही म्हणून पूर्णांक संख्येच्या ठिकाणी आपण शून्य लिहिलं, 100 ऐवजी आपण दशांश चिन्ह लिहिलं आणि दशांश चिन्हानंतर आपण लिहिले 14. ओके, पुढची संख्या बघा, 50.71/100 इज इक्वल टू, आता ह्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करूया, 50.50 ऐवजी आपण लिहिलं 0.00, त्याच्या पुढे लिहिले 71. ओके, 7 and 5/100. आता पूर्णांक संख्या किती आहे बघा, इज इक्वल टू दशांश पूर्णांकात रूपांतर करूया, पूर्णांक संख्या किती आहे 7. ओके, 7 नंतर 100 ऐवजी आपण लिहिलं दशांश शून्य. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, 100 म्हणजे एकावर 20, एकावर 20 म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 जागा पाहिजे. ओके, 2 अंक लिहिण्याची आपल्याला परवानगी आहे, दशांश चिन्हानंतर आपण 2 अंक लिहू शकतो. का? कारण एकावर 20 आहे. ओके, नाही म्हणून. परंतु जर तुम्ही अंशामध्ये बघितलं तर तिथे एकच अंक आहे, फक्त 5 आहेत, आणि 5 हे काय आहे, एकक आहे, दशक नाही, 5 हे एकक आहे. मग ते एककाच्या जागेवर लिहिणार आणि दशकाच्या जागेवर आपण शून्य लिहिणार. ओके, मग आपण हे कसं लिहिणार, 7.05. 7.05, याला मराठीमध्ये म्हणतात 5%. इंग्लिश मध्ये आपण वाचणार 7.05. नऊ पूर्णांक एक छेद शंभर इज इक्वल टू दशांश चिन्ह मध्ये रूपांतर करूया त्याचं. 9 ही पूर्णांक संख्या आहे, 9 लिहिले पहिले, 100 ऐवजी आपण दशांश चिन्ह लिहिलं. आता पुन्हा तेच जसं वरच्या उदाहरणात आपण केलं, 1/20 आहेत, परंतु अंशामध्ये आपल्याकडे एकच संख्या आहे, पण आपल्याला दशांश चिन्हानंतर 2 स्थानं दाखवायची आहेत, कारण 1/20 आहे, त्यामुळे दशांश चिन्हानंतर 2 स्थानं आली पाहिजे. हो की नाही? मग 2 स्थानं आहेत आणि संख्या एकच आहे, 1, आणि 1 आहे एकक. इथे आपल्याला दशक दिलेला नाही, म्हणून दशकाच्या जागी शून्य लिहून आपण एककाच्या जागी 1 लिहिणार आहोत. ओके, आता बघा, पहिले आपल्याला व्यवहारी अपूर्णांक देण्यात येतील, त्या व्यवहारी अपूर्णांकातला दशक कोणता, एकक कोणता, दशांश कोणता आणि शतांश कोणता हे आपण शोधायचं, नंतर त्याचं दशांश अपूर्णांक रूपात लेखन करायचं,
आणि नंतर त्या संख्येचं वाचन करायचं आहे. व्यवहारी अपूर्णांक म्हणजे कोणता? अंश आणि छेद रूपात दिलेला असतो तो व्यवहारी अपूर्णांक. हा जसं 7/10 हा झाला व्यवहारी अपूर्णांक. त्यातले दशक किती, एकक किती, दशांश किती, शतांश किती आणि हे शोधून काढून नंतर दशांश अपूर्णांकात त्याचं लेखन करूया आणि वाचन करूया. आता हे सगळं इंग्लिश मध्ये बघा. व्यवहारी अपूर्णांकाला इंग्लिश मध्ये म्हणतात फ्रॅक्शन्स, दशक म्हणजे टेन्स, एकक म्हणजे युनिट्स, दशांश म्हणजे टेन्स, शतांश म्हणजे हंड्रेड्स. दशांश अपूर्णांक रूपात लेखन म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन्स इन फिगर्स आणि वाचन म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन्स इन वर्ड्स, डेसिमल फ्रॅक्शन्स इन वर्ड्स. ओके, आता बघा एक एक उदाहरण आपण पूर्ण सोडवूया. 7/5/10 7/5/10 ओके. आता यातले दशक किती आहेत बघा, पूर्णांक संख्या बघा किती आहे, 7. पूर्णांक संख्या कोणती आहे? 7. या 7 मध्ये एकच संख्या आहे, मग ती दशक आहेत का तिथे दिलेले? नाही, तिथे फक्त 7 हे एकक दिलेले आहे. म्हणून दशकामध्ये आपण डॅश मारायचा, एकक मध्ये 7 लिहायचं. ओके, आता दशांश. दशांशात किती लिहिले आहे? एकावर एक शून्य आहे, म्हणजे दशांश चिन्हानंतर फक्त एकच जागा आपल्याला भरायची आहे. एक शून्य म्हणजे दशांश चिन्हानंतर एक जागा आहे. ओके, त्या जागेमध्ये किती आहेत? 5. शतांश दिलेले आहेत का? नाही, शतांश दिलेले नाही. आता ह्या 7/5/10 7/5/10 च आपण डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे दशांश अपूर्णांकात लेखन करूया. कसं करणार? 7/7.5 राईट, 7.5. आणि त्याचं वाचन कसं करणार आहोत आपण? 7.5, 7.5 7.5 किंवा 7.5. 7/5/100 7/5 शतांश. पुन्हा दशक 7 हे एकक आहे, दशक नाही, त्यामुळे इथे डॅश 7 एककात लिहिले. ओके, आता दशांश आणि शतांश याच्यामध्ये बघा 5 हे झाले शतांश, कारण हे 100 पैकी 5 आहे, बरोबर ना? म्हणून ते शतांशामध्ये गेले, दशांश मध्ये काही नाहीये, शतांश मध्ये 5. आता त्याचं दशांश अपूर्णांकात लेखन करूया 7.1 एकावर 2 0 म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 जागा येतील, त्यातली एक जागा रिकामी आहे आणि फक्त शतांशामध्ये 5 आहे, दशांश दिलेले नाहीये, त्यामुळे दशांशच्या ठिकाणी 0 लिहिणार आणि शतांशच्या ठिकाणी 5 लिहिणार. आणि त्याचं वाचन कसं करणार? 7.05 82/100 82/100 पूर्णांक संख्या नाही, त्यामुळे दशकात काय बघा येणार? डॅश, एककात डॅश. ओके, आता दशांश आणि शतांश छेदात किती आहेत? 100. अंशात किती आहेत? 82. 82 मधले 8 आहेत, ते 82 मधले जे 8 आहेत ते काय आहेत? दशांश. आणि 2 आहेत ते शतांश. आता हे अपूर्णांकात कसं लिहिणार बघा? दशांश अपूर्णांकात पूर्णांक संख्या आहे का? नाही, त्यामुळे तिथे पूर्णांक संख्येच्या ठिकाणी 0 लिहिणार, 0 नंतर दशांश चिन्ह लिहिणार आणि नंतर लिहिणार 8 आणि 2. वाचन कसं करणार? 0.82 25
and 6 upon 100. 25 and 6 upon 100. 25 मतले बगा 25 या 25. 25 मतले 2 दशक 5 एक. दशका मदे 2 लिया, एक का मदे 5 लिया. आता दशांश मदे काई आहे का वर्ती फक्त एक संख्या है. अंशा मदे फक्त 6 है. ते 6 काय आहे? शतांश. त्यामुळे दशांशामध्ये डॅश येईल आणि शतांशामध्ये आपण 6 लिहू. आता हे दशांश पूर्णांकात कसं लिहिणार? 25.06 value of the digits in decimal fraction. Okay, आता बघा 73.82 ही संख्या आपल्याला दिलेली आहे. आता त्याचा आपल्याला डिजिट्स वेगळे करायचे आहेत, त्यांची प्लेस कोणती आहे ती बघायची आहे आणि प्लेस व्हॅल्यू पण बघायची आहे. डिजिट्स म्हणजे दिलेले अंक, प्लेस म्हणजे स्थान आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत. ओके ओके, बघा डिजिट्स कोणकोणते आहेत. 7, 3, 8, 2. ओके, आता 7 आहे टेन्स, 7 टेन्स त्याची प्लेस व्हॅल्यू झाली 70. 3 युनिट्स, प्लेस व्हॅल्यू झाली 3. 8 टेन्स त्याची प्लेस व्हॅल्यू झाली 0.8 आणि 2 हंड्रेड्स 2 ची प्लेस व्हॅल्यू झाली 0.02. Place value of the digits in decimal fraction. Read the decimal fraction and write down the place value of each digit. 6.13. बघा याचं वाचन आपल्याला त्यांनी लिहायला सांगितलंय डेसिमल फ्रॅक्शन आणि त्यांची प्लेस व्हॅल्यू ऑफ इट डिजिट 6.13. त्याचं पहिलं आपण वाचन केलं. वाचन काय आहे त्याचं? 6.13. 6.13. ओके, आता प्लेस लिहूया. पहिली प्लेस कोणती आहे? 10 युनिट्स, टेन्स अँड हंड्रेड्स. आता त्याच्या खाली आपण डिजिट्स लिहूया आणि त्याच्या खाली प्लेस व्हॅल्यू लिहूया. आता 6.13 याच्यामध्ये टेन्स नाही आहेत, युनिट्स मध्ये 6, टेन्स मध्ये 1 अँड हंड्रेड्स मध्ये 3. प्लेस व्हॅल्यू बघा, टेन्सच्या इथे काही नाही येणार. 6 युनिट्स 6, tenths 1 tenths म्हणजे 0.1 and 3 hundredths म्हणजे 0.03. Place value of the digits in decimal fractions. Read the decimal fractions and write down the place value of each digit. 48.84. 48.84. Place, digits and place value. Place मध्ये tens बघा 48 पूर्णांक आहेत. मग 48 मधले 4 टेन्स 8 युनिट्स आणि टेन्स मध्ये 8 अँड हंड्रेड्स मध्ये 4. टेन्स 4 ची प्लेस व्हॅल्यू 40, युनिट्स 8 ची प्लेस व्हॅल्यू 8, टेन्स 8 ची प्लेस व्हॅल्यू 0.8 आणि 4 हंड्रेड्स ची प्लेस व्हॅल्यू 0.04. ओके, now study the following table. 100 paise is equal to 1 rupee. ते आपल्याला खाली दिलेले जे टेबल आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. बघा 100 पैसे म्हणजे 1 रुपी, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, 100 पैसे म्हणजे 1 रुपया, बरोबर. आता बघा पुढे काय दिलंय.
वन पैसा, एक पैसा, एक पैसा म्हणजे शंभरातला एक पैसा, बरोबर, वन अपॉन हंड्रेड रुपी, एक रुपयाचे जे शंभर पैसे आहेत त्यातला एक पैसा म्हणजे वन अपॉन हंड्रेड, वन अपॉन हंड्रेड रुपी. आणि वन अपॉन हंड्रेड रुपी हे आपण डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे दशांश पूर्णांकात कसं लिहिणार, 0.01 रुपी. ओके, 50 पैसे इज इक्वल टू 50 अपॉन 100 रुपी. आणि डेसिमल फ्रॅक्शन मध्ये 0.50 रुपी. 75 पैसे इज इक्वल टू 75 अपॉन 100 रुपी अँड दॅट इज इक्वल टू 0.75 रुपी. हंड्रेड सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. आता 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 अपॉन 100 मीटर, दॅट इज इक्वल टू 0.01 मीटर. 25 सेंटीमीटर, दॅट इज इक्वल टू 25 अपॉन 100 मीटर, दॅट इज इक्वल टू 0.25 मीटर. अँड 60 सेंटीमीटर इज इक्वल टू 60 अपॉन 100 मीटर, दॅट इज इक्वल टू 0.60 मीटर, दॅट इज इक्वल टू 0.6 मीटर. राईट, हाऊ मेनी रुपीज अँड हाऊ मेनी पैसे. रुपीज 58.43, ह्याच्यामधले रुपये किती आणि पैसे किती ते लिहायचे. रुपीज 9.3, त्यातले रुपये किती आणि पैसे किती, बघा 50, पहिले जे 50 आहेत ते रुपये आहेत आणि 43 आहेत ते पैसे आहेत. 58 रुपीज 43 पैसे. पुढे 9 रुपये 30 पैसे, 9 रुपीज 30 पैसे. हाऊ मेनी रुपीज इन डेसिमल फॉर्म. 15 रुपये 70 पैसे आणि 22 रुपये 4 पैसे. 15 रुपये 70 पैसे कसे लिहिणार आपण डेसिमल फॉर्म म्हणजे दशांश पूर्णांक 15.70 आणि 22.04, चारच पैसे आहेत ना म्हणून 0 घालावा लागला मध्ये आपल्याला. राईट, हाऊ मेनी मीटर्स अँड हाऊ मेनी सेंटीमीटर्स. 58.75 मीटर, that is equal to 58 meters and 75 centimeters. 7.02 meter, 7 meters 2 centimeters. Write how many meters in decimal form. 50 meter 40 centimeter and 50 meter 4 centimeter. Write how many centimeters and how many milliliters. Write how many centimeters in decimal form. Okay. आता एकेकाची उत्तरं बघूया. 50 meter 40 centimeter is equal to 50.40. And 50 meter 4 centimeter is equal to 50.04. Okay. आता वेगळं लिहायचं, किती सेंटीमीटर आणि किती मिलीमीटर ते लिहायचं. बघा, 6 सेंटीमीटर 9 मिलीमीटर, 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर, हा, त्यामुळे 6 सेंटीमीटर बरोबर 9 मिलीमीटर. 20 सेंटीमीटर अँड 4 मिलीमीटर. 7 सेंटीमीटर 1 मिलीमीटर 7.1 सेंटीमीटर. 16 मिलीमीटर इज इक्वल टू 1.6 सेंटीमीटर. Bye bye children, take care, be safe, have a nice day.